समाजावरती जो अन्याय झाला, त्या ठिकाणी त्या मुलांना ज्या मारण्यात आलं, त्यांच्या मागे लोक लागली, लोक लागल्यानंतर ते पळाले आणि आश्रयाला गेले आणि काही लोकांनी त्यांना पकडलं. त्यांना जात विचारली मित्रांनो पहिल्यांदा, कोणत्या जातीचे तुम्ही, आणि ज्यावेळेस त्यांनी गोसावी सांगितलं त्यावेळेस त्यांना मारायला चालू केलं. एवढी आपली बहुजनांची जात एवढी म्हणजे घाण जात आहे का, एवढा तिरस्कार आपल्या बाबतीत. खऱ्या अर्थाने मित्रांनो त्याला कारणाभूत तुम्ही आहे, बहुजन समाज तुम्ही आहे, कारण आपण वाढवलेली आहे ती, आपण वाढवलेली आहेत, त्याच्यामुळं आपण आपला एवढा तिरस्कार ती लोक करतात. इथून पुढच्या काळामध्ये विचार करा, इथून पुढच्या काळामध्ये जो आपल्याकरता करीन त्याच्याकरता आपण करायचं. मी ह्या तालुक्यातला सुद्धा तुम्हाला विषय सांगतो, तुमचे आमदार आहेत, तुमचे आमदार इथं सुद्धा मला वाटतं 25 का 30 हजार समाज आहे. या ठिकाणी सुद्धा आपलं निर्णय मतदान आहे, त्या ठिकाणी आमदार तुमच्यापर्यंत आणा, आमदार तुमच्यापर्यंत आला पाहिजे. आमदारांना सांगायचं तुमच्या पाठीमागे जर आमचा समाज राहायचा असेल तर तुम्ही आमच्याकरता काय करणार. आमच्या समाजाला इथून पुढं प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये एक आम्हाला सदस्य पाहिजे, एक पंचायत समिती सदस्य पाहिजे, एक मार्केट कमिटी सदस्य पाहिजे, एक खरेदी विक्री संघ आम्ही पाहिजे, एक कारखान्यावर आमचा सदस्य पाहिजे, प्रत्येक याच्यामध्ये आम्हाला हिस्सा पाहिजे, तर आम्ही तुमच्या मागं, नाही तर तुम्हाला आम्ही कसं पाडू, कसं काय करू इथून पुढच्या काळामध्ये कळून सुद्धा देणार नाही. आणि खऱ्या अर्थाने ह्या तालुक्यामधून तो इतिहास होऊ शकतो, कारण बऱ्याच वर्षाचे आमदार या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळं इतिहास रामोशांनी घडवलेला आहे आणि रामोशीच इतिहास घडू शकतात परत. त्याच्यामुळं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, आपण फार थोड्या काळामध्ये, फार 3 दिवसामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे. मी पोलिसांवरती मगाशी आलतो त्याच्यावर परत मी येतो, कारण त्याच्यामध्ये रिपोर्ट जर पोलीस खात्याने जर व्यवस्थित दिला, ह्या मोर्चाचा जर तुम्ही रिपोर्ट याच्यामध्ये जज साहेबांना दिला आणि त्या ठिकाणी जर रिपोर्ट व्यवस्थित देऊन आपण जर चार्जशीट व्यवस्थित बनवलं तर मला वाटतं त्याला जामीन लवकर होणार नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्व समाज बांधवांनी एक काळजी घ्यायची की आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, आपल्यात एकत्र कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे, आपण आपलं सुख दुःख वाटलं पाहिजे, आपल्या व्यक्तीला कुठल्याही अडचण आली तर आपण ती 10 जणांजवळ सांगितलं पाहिजे. जय मल्हार संघटनेच्या इथं कार्यकर्ते आहेत, तुम्हाला माहिती आहे मेजर आहेत, उमेश आहे, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, पण तुम्ही काही लोक वेगवेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी जातात. आपली जी संघटना आहे मित्रांनो, रामोशी समाजाची जी संघटना आहे, फक्त रामोशी समाजापुरती मर्यादित नाही, बहुजन समाजाकरता ही संघटना आहे. अनेक आपल्याकडे बहुजन आज जॉईंट झालेले आहेत, तुमच्या तालुक्यामध्ये खरंच बहुजनांनी तुम्ही बसून एक इतिहास नवीन घडवा असं या ठिकाणी मी सांगतो. जो डवरी समाजाचा विषय आहे, मुख्यमंत्र्यांसंग आमचे अधिवेशन संपल्यानंतर मुंबईला मिटिंग आहे, त्या मिटिंगमध्ये मी नक्की विषय मांडीन आणि नक्की न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करीन. आज खरोखर परत एकदा सर्व समाज बांधवांना मी खूप खूप धन्यवाद देतो. जय मल्हार, जय उमाजी.